बिबट सफारी प्रकल्प हा फक्त निवडणुकीपुरता राहणार का? हा प्रोजेक्ट म्हणजे तुमच्या आमच्या या तालुक्याची जुन्नर तालुक्याची संजीवनी आहे, म्हणून तर बारामती वाले पळून घेऊन चालले होते। ते झो करतील, फू करतील, फू करतील, काय करतील त्याचं त्यांना माहिती, पण त्यांना दणका आपण दिलाय। आणि मला असं वाटतं ज्यांना चांगलं काम शिवभूमीचं करायचं नाही त्यांना अधिकार नाही काम मागायचं आणि काम करायचं। हे निकृष्ट दर्जाचं काम करतात, त्यांना जनतेचं काही पडलेलं नाही, त्यांना आताचे आमदार पाठीशी घालतात। जर स्थानिक लोक सांगतात रस्त्याचं काम चांगलं नाही तर त्या ठेकेदार तिथं आलं पाहिजे, अधिकारी बोलवलं पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, तसं होत नाही। पण यांचं कामाची पद्धतच म्हणजे ती म्हणजे पिढी पिढी जाते। मला त्यांना खूप नाव नाही ठेवायचं, पण ते कधी सुधारणार नाही। काही काही कार्यकर्ते आपले उगच बाशिंग बांधून आहेत, त्यांनाही फार किमती नाही त्यांच्या दरवाज्यामध्ये, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या बंगल्यामध्ये, पण यांनाच बळपूर काय पुळक आहे। साहेब आमचे आशे साहेब तसे साहेब झोपा काढतात तो पुण्याला मुंबईला, एकाचाही तपास नाही इथे। शरद सोने मनसेचा एक आमदार होता, 2200 कोटी रुपये आणले, आम्ही काय कारण सांगितले का? हे काय माहिती आहे का? नाचता येईना अंगण वाकडे। त्यांचं म्हणणं एकच आहे, काय नाही शरद दादा आशादाची भांडणं झाली पाहिजे आणि मी पुन्हा आयता आमदार व्हायला पाहिजे। आता यांचं कसं झालंय, पिढीजात प्रमाणे सोन्याचा चमचा घेऊन तोंडामध्ये आलेत, त्यांना कोणाला गेले काय न गेले काय। अतुल बेंके हे एवढ्या मोठ्या खुर्चीवर बसण्याच्या कामाचेच नाही आहे, म्हणजे माझं त्यांना विरोध नाही, पण ती कॅपेबिलिटी जी लागते, जी कॅपॅसिटी लागते ती नाही आहे। 49 वर्ष आयुष्य त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली आमच्या सगळ्यांसाठी, या मातीसाठी, रयतेसाठी, माणसांसाठी, आणि तुम्ही त्यांच्या शिवजयंतीला आपवत करायला निघाले, त्यांच्या शिवजयंतीला तुम्ही गालबोट लावायला निघाले, हे कदापिही महाराष्ट्राचे शिवभक्त सहन करणार नाही। लोकप्रतिनिधी म्हणून यांची बोमबोम आहे, यांना काहीच करता आलं नाही तालुक्यामध्ये, ना दड रस्ते आले, ना 03, ना 04, ना बजेट, ना नाबार्ड, ना पूल। ही जेवढी यादी आहे जुन्नर तालुक्याची, तिथे मी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, या राज्य या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे फोटो टाकून, माझा कुठेही फोटो न टाकता, जेवढ्या गावांमध्ये स्कीम आल्या तिथे फोटो लावून मी त्यांचे अधिकृत नारळ फोडणार आहे। आणि मी तिथं आजच तुम्हाला सांगतो, नारायणगाव शहर एक मोठी नगरी, एक गठ्ठा मतदान आहे, त्या गावची निवडणूक पुढ्यात आहे, तुमच्या तर गावची निवडणूक असं पक्षाच्या चिन्हावर ठरत नाही, परंतु गाव मोठा आहे, मतदानाचा मोठा पॉकेट आहे, त्या निवडणुकीमध्ये तुमचा पक्षाचं धोरण काय असेल? प्रत्येक गावामध्ये विधानसभा डोळ्यासमोर ठेवून बाबू पाटील आपल्याला मदत करेल पुढे। आता विद्यमान आमदारांची पकड आहे की नाही मला माहीत नाही, परंतु सगळ्याच कार्यालयामध्ये कारभार ढेपाळलेला पाहायला मिळतो, वजन ठेवल्याशिवाय कामं होत नाही। आपण पाहत असाल अजून कार्यालयामध्ये, मी अजून उद्धवजींचा फोटो काढलेला नाही, आदित्य साहेबांचा फोटो काढलेला नाही। आमची अशी भावना एक शिवसैनिक म्हणून की हे पुन्हा एकत्र येतील, अशा आमच्या आमची वेडी भावना। नाटाळ व्यक्ती फार काळ माझ्या नजरेसमोर टिकत नाही, किंबहुना माझं नाव ऐकलं की शरद दादांचा फोन आहे की एका मिनिटात नाटाळ पण सरळ होतात। जुन्नर तालुक्याच्या कानाकोपऱ्यामधून सुंदर अशा पद्धतीची 9 तरुणांची फळे मी बांधणार आहे, त्यांना बरोबर घेऊन जसं 2014 ला आपण नवीन पक्ष नवीन संघटना, हा नवीन संघटना नवीन माणसं।